नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. यानंतर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष माननीय रणजित शिवतारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज वाल्हे ग्रामपंचायत व पंचक्रोश येथील आयोजित केलेल्या या नागरी सत्काराच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय ते पुरंदर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार आमचे सहकारी श्रीयुत संजय शेठ जगताप, बांधकाम विभागाचे बांधकाम आणि आरोग्य विभागाचे पुणे जिल्हा परिषदचे सन्माननीय सभापती आमचे सहकारी प्रमोद काका काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ माहूरकर, विराजजी काकडे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, ते आपल्या गावचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक माजी अध्यक्ष डॉक्टर दुर्गाडे सर, त्याचबरोबर या गावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी राजेशभाऊ चव्हाण असतील, सरांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व मान्यवर आणि आमदार साहेब ज्यांची नावं घेणार आहेत ते सर्व मान्यवर यांचा त्या ठिकाणी उल्लेख करून मी दिलगिरी व्यक्त करतो. वेळ बराचसा झाला आहे आणि आपल्या बऱ्याच जणांना आता सांगितलं की त्यांनी जेवणाची सोय केली त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागली असेल. आपण सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि युवक मित्रांनो, आज आपण सर्वांनी आमच्या तिघांचाही या ठिकाणी सत्कार केला आणि या कार्यक्रम घेतल्याबद्दल मी आपणा सर्व पंचक्रोश येथील ग्रामस्थांचे आणि आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज सरांनी खरं तर कार्यक्रमाला यायला उशीर झाला, जिल्हा परिषदमध्ये काही मीटिंग त्या ठिकाणी होत्या. आमदार साहेबांचा फोन आला की आम्ही गावाजवळ आलो आहे, तुम्ही कुठे आहे म्हणलं, आम्हाला एक दीड तास वेळ लागेल, परंतु त्यापर्यंत तुम्ही बॅटिंग सगळी चालू ठेवली होती. आणि आज या ठिकाणी येत असताना बऱ्याच वेळा वाल्हे गावावरून जात असताना बारामतीला असेल किंवा या परिसरामध्ये गाव मोठं हे ऐकून होतो. मागील काळामध्ये मला आठवते 2007 ते 2012 काकांना मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या ठिकाणी या गावांच्या विभाजनाचा जी 4 गावं होती ग्रुप ग्रामपंचायत ते विभाजनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आला होता. सरांचा अभ्यासूपणा असल्यामुळे सरांनी पूर्ण मागच्या पंचवार्षिकचा आणि येणाऱ्या पुढल्या पंचवार्षिकचा सर्व अभ्यास करून कामांची माहिती त्या ठिकाणी सांगितली. आणि आमदार साहेब सगळी कामं तुम्हाला सांगितलं, आम्हाला कमी कामं सांगितलं. आम्हाला फक्त सरांनी सांगितलं शाळा दुरुस्ती करा. आता आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी अर्थ खात्याचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात. दादांच्या कामाच्या गतीमुळं आमदार साहेब नाही सगळ्यांनाच त्या ठिकाणी जोरामध्ये पळावं लागतं. आता बँकेतला अनुभव दोघांचा त्या ठिकाणी जास्त. शेवटी काम करणारा नेता असल्यानंतर कार्यकर्त्यांना उत्साह येतो. हाल नारळ शाल घेण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हा विचार दादांचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सगळ्यांना असतो. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर आमदार आता जगताप सर त्या ठिकाणी आहेत. जिल्हा परिषदमध्ये आम्ही दोघंही त्या ठिकाणी काकांना आम्ही काम करत असताना या वर्षी खरं तर आमचं त्या ठिकाणी चांगले दिवस आहेत. कारण दादा तुम्ही मंडळी त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये काम करतात. एका 5 वर्षामध्ये जो मागचं सरकार होतं तुम्ही विचार केला तर मागच्या महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची मीटिंग झाली. मागील काळामध्ये पुणे जिल्ह्याला 521 कोटी रुपयांचं जिल्हा नियोजन समितीचं वर्षभराचं बजेट होतं. दादा अर्थमंत्री झाले, पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपद भूषवत असताना एका वर्षामध्ये राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याचा त्या ठिकाणी आणि त्यांच्या पुणे जिल्ह्याच्या पूर्ण इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 20% वाढ जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये झाली. या वर्षीचं बजेट हे 625 कोटी रुपये. शेवटी ही कामं येत असताना आपल्या जिल्ह्यातल्या सर्वच गावांमध्ये त्या ठिकाणी निधी देण्याचा प्रयत्न आमदार महोदय असतील किंवा खासदार असतील दादांच्या माध्यमातून जिल्हा परिषद त्या ठिकाणी काम करत असते.
यावर्षी आता सरांनी सांगितलं नागरी सुविधाचा, सरपंचांना मी विचारलं तर नागरी सुविधांचा निधी आपल्या गावाला त्या ठिकाणी मागील काळामध्ये मिळालाय. 2011 ग्रुप ग्रामपंचायत त्या ठिकाणी होती, त्यामुळे तुमची लोकसंख्या त्या ठिकाणी जास्त होती. आता आपण पण यावर्षी नागरी सुविधाला मागील काळामध्ये 9 लाख रुपये मिळायचे, यावर्षीपासून आपण 20 लाख रुपये देणार आहे. त्यामुळं दोघंही जो या ठिकाणी आलोय तर काहीतरी सर शब्द दिला पाहिजे. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही जे काम सुचवाल त्याला नागरी सुविधामधून 20 लाख रुपये देण्याचा प्रयत्न 100% त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करू. शाळा दुरुस्तीच्या संदर्भामध्ये पूर आणि हा तुम्ही बरोबर काकांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांच्या आता काय झालंय, आम्ही तालुक्याचं सगळं त्यांच्याकडे दिलंय. आता आमदार साहेब मग असे बोलले नाही की दत्ता शेठला स्थायी समिती त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी मिळाली, परंतु ते आम्हा लोकांना माहिती आहे कशी काय मिळाली. त्यामुळं आमचं पाठबळ त्यांना होतं की दत्ता शेठच त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीला त्या ठिकाणी राहिले पाहिजे. त्यामुळं तुमचं लेटर काका म्हणतात ते बरोबर आहे, तुमचं लेटर असलं तर त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळं सर दत्ता शेठचं लेटर त्या ठिकाणी तुम्ही घ्या. शाळा दुरुस्तीला त्यांचे पण तुम्हाला देण्यात येत, त्यांच्याकडे आता कामात शिल्लक राहिली नाही असं त्यांचं म्हणणं. त्यामुळं शाळा दुरुस्तीला पण त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याचा प्रयत्न गावाच्या वाड्यावस्त्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. आमदार साहेबांना तर त्या ठिकाणी मागच्या वेळेसच आम्ही मीटिंगमध्ये झाल्यानंतर पूर्ण तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये काही आडी अडचणी असतील, जिल्हा परिषदकडे ज्या ज्या विभागामध्ये निधी असेल ते देण्याचा प्रयत्न राहील. ताईंनी त्या ठिकाणी विशेषतः आमदार साहेब पदाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर काकांना मला दोघांनाही त्या ठिकाणी पुरंदरचं पालकत्व घेण्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली, त्यामुळं आम्ही दोघांनी ती स्वीकारून, कारण काकांना जवळ असल्यामुळं बऱ्याचशा या तालुक्याची माहिती आहे, परंतु आम्हा दोघांनाही त्या ठिकाणी या तालुक्याची जबाबदारी पालकाधिकारी म्हणून त्या ठिकाणी देण्याची जबाबदारी ताईंनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं मी अधिकनं बोलता गावातल्या विकास कामांच्या संदर्भात असेल, काका बोलता बोलता राहून गेले, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची तुमची इमारत जुनी आणि आता रेल्वे ट्रॅकमुळं त्या जागेमध्ये बरेचसे सरपंच त्या ठिकाणी अडचण आहे. त्यामुळं आता जिल्हा नियोजन समितीमध्ये सर मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे, तुम्ही जर त्या ठिकाणी 1 एकर जागा गावाने त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली, ज्या पद्धतीची तुमची ग्रामपंचायत कार्यालय किंवा हायस्कूलची इमारत अतिशय चांगली देखणी झाली, तशाच तोलामोलाची 4.5 कोटी रुपये तुम्हाला त्या ठिकाणी या वर्षीच्या बजेटमध्ये देण्याचं पण प्रोव्हिजन आम्ही त्या ठिकाणी करू. एक चांगली देखणी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा इमारत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित स्वरूपामध्ये करू. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्या या पंचकृषीमध्ये नागरिकांना आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी चांगल्या मिळाव्यात, दर्जेदार मिळाव्यात हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये करू. आमदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं चांगलं जुळतंय, तुमच्या तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं चांगलं जुळतंय. कोणतरी कासव होतंय, कोणतरी ससा होतंय, परंतु आमच्याकडे कासव आणि ससेची भानगडच नाही आणि त्याचा इतिहास तुमच्या सगळ्या तालुक्यांना माहिती आहे. त्यामुळं तुमच्या मित्रांना कधीतरी कासवचं ससा व्हायला सांगा, म्हणजे कोणतरी कासवाला ससा व्हायला सांगा, त्यामुळे कोणतरी ससा होईल कासव होईल. विनोदाचा विषय जाऊ द्या, परंतु त्या ठिकाणी काम करत असताना राजकारण बाजूला सारून त्या ठिकाणी शेवटी पदाधिकारी म्हणून निवडून येत असताना आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक अडीअडचणी समजून घेत असताना गावाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे हा विचार आदरणीय दादा ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतो. पुणे जिल्हा परिषद ही राज्यामध्ये नाही तर देशामध्ये अग्रमान्य जिल्हा परिषदमधून काम करते आणि त्याचा नावलौकिक त्या ठिकाणी पुढं त्याच पद्धतीने राहावा असा सर्वांचा तुमचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मी आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो की आमच्या सर्वांचा आदर सत्कार त्या ठिकाणी केला. आमच्या गावचे ते दुसरं एक सांगायचं दुर्गाडे सर राहिले, या ठिकाणी येत असताना
माझे मित्र ॲडव्होकेट मानस ठाकूर काका हे या गावचे सुपुत्र आहेत, त्यामुळं ते पण आवर्जून त्यांनी मला सांगितलं की चला माझ्या गावात जात आहे तर मी पण त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी येतो। त्यामुळं एक चांगला संबंध चांगला कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाला। येणाऱ्या काळामध्ये जो बोलतोय त्या कामभूमिपूजनाला दुर्गाडे सर किंवा काम झाल्यानंतर आम्ही आमदार साहेब आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊ एवढा शब्द देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराज। वाल्हे पंचक्रोशीच्या वतीने आणि वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने आपणा सर्वांच्यामुळे पुरंदर हवेलीचा विधानसभेचा प्रतिनिधी व्हायची संधी मला मिळाली त्याबद्दल माझा नागरी सत्कार। त्याचप्रमाणे ज्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी विचार व्यक्त केले अतिशय कार्यक्षमतेने जिल्हा परिषदेचं कामकाज चालवणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय रणजितजी शिवतरे साहेब, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती, आपल्या बांधावरचे म्हणजे बारामती तालुक्यातील असले तरी सुद्धा आपल्या तालुक्यात सगळीकडेच ऋण अनुबंध असणारे आदरणीय पैलवान काका काकडे यांचा नागरी सत्कार, त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगातील विविध कामांचा भूमिपूजन समारंभ अशा कार्यक्रमांच्यासाठी उपस्थित वाल्हे पंचक्रोशी असेल नीरा असेल त्याचप्रमाणे आजूबाजूचे म्हणजे पिंगोरी असेल जेऊर असेल मानके असेल अशा वेगवेगळ्या गावामधून आलेले सर्व माझे मार्गदर्शक सहकारी तरुण मित्र या ठिकाणी रात्रीचे 10 वाजले असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी, खरं म्हणजे आदरणीय डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांनी या ठिकाणी सांगितलं आणि नावंही सगळ्यांची माझ्याजवळ लिहिलेली आहेत कारण नेहमीच नावं बोलताना राहून जातात, परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो कारण रात्रीचे 10 वाजलेत आणि एवढ्या उशीर आता सगळ्यांचे नाव घेत बसलो तर मला वाटतं की ज्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून ऐकायच्यात त्या गोष्टी ऐकायच्या राहून जातील। खरं म्हणजे मी सरपंच आदरणीय अमोल काकांचं उपसरपंच सूर्यकांत भाऊंचा मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून आभारही मानतो। एकतर खूप चांगले प्रस्ताव सगळे आपण त्या ठिकाणी गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये मांडलेले आहेत, त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम घेत असताना आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांच्या माध्यमातून घेताना उपाध्यक्ष शिवतरे साहेबांचा आणि प्रबोध काकांचा या ठिकाणी सत्कार माझ्याबरोबर त्या ठिकाणी ठेवला, कारण दुर्गाडे सरांनी मगाशी ससा कासवाची गोष्ट सांगितली परंतु आपल्या पुरंदर तालुक्यासाठी काका आणि आपले शिवतरे साहेब उपाध्यक्ष हे दोघंही ससा आणि कासवासारखं आपल्याला निश्चितपणे आपल्याला पाण्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी दोघांची मदत खूप महत्त्वाची आपल्याला, कारण एक बोर वेल्ला भागातून येतात आणि दुसरे बारामती भागातून येतात आणि आपण मध्ये आहोत बरोबर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा, कारण मगाशी अमोल भुजबळ त्या ठिकाणी बोलले पद्मश्रीनी खूप छानपैकी सगळ्या गावाचं आणि एकूण निवडणुकीचा विषय मांडला, सूर्यकांत भाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचा विषय मांडला, काकांनी त्या ठिकाणी प्रास्ताविक करताना वेगवेगळी कामं मांडलीत, महादेवजी चव्हाण साहेबांनी मला वाटतं त्यांनाच त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पुरंदरकरांचा गुंजवणीच्या पाण्याचा आणि खऱ्या अर्थाने पाण्याचा विषय जिव्हाळ्याचा हा सगळ्यांच्या समोर मांडला। खरं म्हणजे फत्तेसिंग पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2-3 वेळा त्यांच्या बोलण्यामध्ये आलं कम्युनिस्ट पार्टी कम्युनिस्ट पार्टी, परंतु मला वाटतं पुरंदरमध्ये ते म्हणताना कम्युनिस्ट पार्टी म्हणतात परंतु काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच जास्त वेळा असतात आणि त्यांनी सुद्धा तळमळीने अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, समजा तात्यांनी त्या ठिकाणी मळ्याच्या रस्त्याबाबतचं सांगितलं,
मला खरं म्हणजे दुर्गाडे सरांना सांगायचंय, आता सविस्तर विस्ताराने वाल्ला पंचक्रोशीची माहिती देत असताना दुर्गाडे सरांनी त्या ठिकाणी विविध कामांच्या बाबतीमध्ये सांगितलं, आपल्या ज्या एकूण 12 वाड्या आणि वाल्ल्याचं 13 गाव, या 13 गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये, माझ्या मामाचं गाव पिंगोरे असेल तिकडे जाणारा वाल्ल्यापासून तर रस्ता असेल किंवा इतरही वाड्यांना जाणारा रस्ता असेल, या प्रत्येक रस्त्याचं काम हातामध्ये घेऊन पूर्ण करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी केलं जाईल याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि मी आश्वासन नाही देते, येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये सगळ्या वाड्या सगळी गावं एकमेकांना जोडण्याचं काम आम्हाला प्रामुख्याने हातामध्ये घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे तरुणांच्या रोजगाराचा आणि उद्योगाचा. MIDC मागाशी निघाल्यानंतर येता येतं मुद्दाम कार्यक्रमाला वेळ होता, शिवतरे साहेबांना यायला वेळ होणार होता म्हणून थोडा वेळ दौंडच मध्ये थांबलो. मग वाल्ल्यामध्ये आल्यावरती त्यांना फोन केला की आलोय पण तुम्ही काही आला नाही, आणि आता तुमच्या सगळ्यांच्यामुळे दादांच्या बरोबर राहिल्यामुळे थोडं वेळेचं भान मला आता राहायला लागलंय, आणि त्यामुळे वेळेच्या अगोदर यायची शिस्त आणि सवय थोडी थोडी मी लावून घ्यायला लागली, त्यामुळे वेळेवरती आलो होतो. आणि त्यावेळेस येता येतात सगळा परिसर बघत आलोय. निश्चितपणे मगाशी डॉक्टर दुर्गाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे उद्योग आपल्या भागामध्ये कशा प्रकारे येतील, तरुणांना आपल्या भागातल्या, कारण मला चांगल्या प्रकारे कल्पना आहे. मगाशी झेंडेसाहेब बोलताना झेंडेसाहेबांनी सुद्धा एक गोष्ट सांगितली होती डॉक्टरची, परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, तुम्हीही बघतात मी असेल कैलासवासी, माझे वडील आजांनी चंदूकाका जगताप असतील, डॉक्टर नसताना सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून म्हणा किंवा नॅचरोथेरपीच्या माध्यमातून म्हणा किंवा योगाच्या माध्यमातून म्हणा, पेशंट दुरुस्त करायचं काम आम्ही त्या काळामध्ये सुद्धा केलेलं आहे. आता तर हक्काने तुम्ही सगळ्यांनी मला डॉक्टर, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच मला डॉक्टरेट दिल्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ज्या काही समस्या आहेत, ज्या काही चिंता आहेत, या तालुक्यातल्या वाल्हे पंचक्रोशीतल्या आपल्या परिसरातल्या प्रत्येक परिवाराच्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाच्या, माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या, त्या चिंतेचं निराकरण करायची जबाबदारी माझी आहे याची जाणीव मला पूर्णपणे त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे मी नुसतं बोलणार नाही तर त्या सोडवण्यासाठी लागणारा आढावा. मगाशी पत्तेसिंग पवार साहेब म्हटले की 3-4 महिने बराच वेळ लागला यायला, खरं म्हणजे वेळ लागला याचं कारण आहे अनेक गोष्टींची आढावा त्या ठिकाणी घेतोय. मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार होत असताना पहिले 2 महिने तर चर्चा आणि एकमेकांचं जुळवण्यामध्ये त्या ठिकाणी गेले, परंतु आता आपण जसं TV वरची ऍड बघतो ना तसं फेविकॉल पेक्षाही भक्कम जोड शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी झालाय. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की या सरकार खूप चांगल्या प्रकारे, कारण आज जर बघितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, काँग्रेसचे महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब असतील, आणि त्याचबरोबर या संपूर्ण सरकारचं एकत्रितपणे मार्गदर्शन करणारे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे सरकार निर्णय घेत चाललंय, त्या प्रकारे आढावा घेऊन छोट्या मोठ्या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये आढावा घेऊन निर्णय प्रक्रियेपर्यंत येत चाललंय, मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जो वंचित विकास आपल्या पुरंदर तालुक्याचा मागच्या 10 वर्षामध्ये राहिलाय तो विकास पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे खूप मोठं बळ आपल्याला सगळ्यांना या नवीन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. आज सरांनी त्या ठिकाणी सांगताना मग अशी अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये सरपंचांनी सांगितलं पंढरपूर रोडच्या बाबतीमध्ये बरोबर आहे, नॅशनल हायवे हा झालेला आहे, आणि मधल्या काळामध्ये या 10 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या रस्त्यावरती होऊ शकलं नाही. मग अशी सुद्धा या ठिकाणी शिवाजी अप्पा असतील किंवा ईश्वरजी बागमार असतील ती मंडळी किंवा राजेशजी काकडे आणि काका त्या ठिकाणी पळत गेले, कारण कुठेतरी याच रस्त्यावरती त्या ठिकाणी ऍक्सिडेंटची घटना घडली आणि त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. असे अनेक ऍक्सिडेंट खरं म्हणजे आपल्या भागामध्ये झाले. विधिमंडळामध्ये हा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला,
आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की पुणे जिल्ह्यातले म्हणजे आपल्या भेकराईपासून ते निरेपर्यंतच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी दूर केलेल्या आहेत. आदरणीय आजीदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची सुद्धा मीटिंग त्या ठिकाणी लावली आणि लवकरच नीरा नदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये जे रोडचा ॲक्वेडिशन आहे त्याच्या बाबतीतलं विषय संपल्यानंतर त्वरेने सुप्रियाताईंनी मधल्या काळामध्ये गडकरी साहेबांच्याकडे ती मीटिंग लावली होती आणि मला खात्री येणाऱ्या मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या हायवेचं काम त्या ठिकाणी सुरू होईल. ह्या हायवेचं काम सुरू होत असताना मगाशी सरपंचांनी सांगितलं की पाण्याच्या टाकीचं त्या ठिकाणी हायवेमध्ये येतं आहे. त्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. हायवेमध्ये येत असताना नॅशनल हायवेच्या माध्यमातून सर आपण पाण्याची टाकी करून घेऊ आणि जागेच्या बाबतीमध्ये मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वनमंत्री आदरणीय भरणे मामा त्या ठिकाणी आहेत आणि मामांचं विशेष प्रेम आदरणीय दुर्गाडे सरांच्यावरती आणि माझ्यावरती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही दोघेही त्या ठिकाणी मामांच्या बरोबर PDCC बँकेमध्ये काम करतो. त्यामुळे वन खात्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ते जागेची ज्या बाबतीत आहे पाण्याच्या टाकीच्या जागेचे फक्त जागा मागताना 20 गुंठे मागा. 20 गुंठ्याच्या वरती गेलं की ते भोपाळलं जातं आणि मग ते काय केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेल्यावरती आपल्याला ती जागा नाही मिळू शकत. त्यामुळे 20 गुंठे जागेची जर मागणी केली तर आपल्याला निश्चितपणे त्याचा पाठपुरावा राज्य शासनाच्या वन खात्याकडे आपण करून ते पाण्याची योजनाही करूत आणि येणाऱ्या काळामध्ये या हायवेचं काम होत असताना मधल्या काळामध्ये सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि या हायवेवरती नुसता रस्ता होणार नाहीये तर प्रत्येक गावामध्ये म्हणजे मागे सरांनी सांगितलं किंवा मागे कुणीतरी सांगितलं सर आपल्याला की या चौकामध्ये बस स्टॉप झाला पाहिजे ते तशा प्रकारे हायवेच्या प्रत्येक भागामध्ये हा आपला नॅशनल हायवे होत असताना त्या ठिकाणी मुद्दामून सुप्रियाताईंनी आढावा बैठक घेत असताना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की पुणे पंढरपूर हा पालखी मार्गाचा नॅशनल हायवे होत असताना प्रत्येक शहरी भागामध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या भागांमध्ये स्ट्रीट लाईट असेल, बस स्टॉप असतील, ग्रीन टॉयलेट ब्लॉक असतील अशा सगळ्या सुविधा त्या हायवेच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहेत, मग आपली दौंडची ग्रामपंचायत असेल, तो जो गावाचा भाग येतो किंवा वाल्ल्याचा गावाचा भाग येतो, आपल्या मधल्या वाड्यांचा गावाचा भाग येतो, पुढे त्या ठिकाणी पिंपऱ्याचा भाग येतो, या सगळ्याच भागांमध्ये किंवा निरेच्या भागांमध्ये त्या सुविधा या रस्त्याच्या माध्यमातून देणार आहे. ह्याही गोष्टी मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. भवानी माता मंदिर परिसरामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे सासवडला डॉक्टर पतंगराव कदम साहेब वनमंत्री असताना जसं वन पर्यटन केंद्र वाघ डोंगरावरती त्या ठिकाणी घडलं आणि उभं राहिलं तशा प्रकारचं वन पर्यटन केंद्राची मागणी भवानी माता मंदिर परिसराच्या आपल्या या डोंगरावरती आपण त्या ठिकाणी करूत. जेजुरीसारख्या ठिकाणी सासवडसारख्या ठिकाणी केलं आहे आणि मला खात्री आहे सर आपण दोघांनी हा विषय वनमंत्र्यांच्याकडे मांडल्यानंतर आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडे मांडल्यानंतर त्याला मान्यता निश्चितपणे दादा त्या ठिकाणी देतील याची खात्री त्या ठिकाणी मी आपल्याला देतो. दुसरा विषय जो मगाशी सरांनी सरपंचांनी सांगितला तो म्हणजे ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून आपण OPD सुविधा महिलांच्यासाठी देतो. त्याचं मला वाटते बऱ्याचशा महिला अजूनही वंचित आहेत आपल्या भागातल्या, तर त्या संस्थेच्या अध्यक्षांना सांगून मी इतरही सर्व महिलांना त्या ठिकाणी OPD सुविधा कशातवरेने सुरुवात होतील याची माहिती त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आज आपल्या सगळ्यांना कल्पना असेल आदरणीय अजितदादांनी निर्णय घेतला आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या योजना वेगवेगळ्या आज आपण बघतात की वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी संकटाला सामोरे जावं लागते. एखादं सक्षम घरसुद्धा घरातला एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर त्या ठिकाणी एखाद्या ऑपरेशनच्या माध्यमातून ते घर बसायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे आदरणीय दादांनी निर्णय घेतला आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजना आरोग्याच्या त्या ठिकाणी राबवल्या जातात. आज आम्हीसुद्धा त्या ठिकाणी
मुंबई असेल, पुण्यामध्ये असेल, जवळपास 950 हॉस्पिटल्स बरोबर आपण त्या ठिकाणी बोललोय. एक वेगळी यंत्रणा पुरंदर हवेली तालुक्यासाठी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक पेशंटला, मग ते सरकारी दवाखाना असो किंवा खाजगी दवाखाना असो, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आर्थिक सहाय्य किंवा त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मदत करता येईल, याचंही नियोजन आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना असतील, माणिकराव झेंडे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की असं घडू नये, परंतु अनावधानाने कधी घडलं तरी त्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी सक्षमतेने दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी निश्चितपणे आहोत, याची खात्री आपण सर्वांनी बाळगावी, याची खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. रेल्वे पॅसेंजरच्या बाबतीमध्ये फक्त ते पवार साहेबांनी सांगितलं होतं, आज आपण जर बघितलं सुप्रियाताईंच्या पाठपुराव्यामुळे मागच्या पंचवार्षिक मला सरकारच्या माध्यमातून पुण्यापासून मिरजपर्यंतचा 2 सेकंड लेनचा त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर झाला आणि आता त्याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये रेल्वेचं हे काम पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि मधल्या काळामध्ये ताईंच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी ताईंना विनंती केली की आपण आता रेल्वे बोर्डाकडे त्या ठिकाणी मागणी करावी आणि पुणे ते लोणंदपर्यंत त्याच्यामध्ये मग आपलं नीरा असेल, वाल्ला असेल, जेजुरी असेल, सासवड रोड स्टेशन असेल, राजेवाडी स्टेशन असेल, ह्या सर्व स्टेशनला थांबणारी लोकल ट्रेन ज्याप्रमाणे लोणावळ्यापर्यंत जाते किंवा दौंडपर्यंत जाते तशा प्रकारची लोकल ट्रेन त्या ठिकाणी पुण्यापर्यंत आपल्याकडे सुरू व्हावी. ताईंनी त्या तो विषय ऑलरेडी रेल्वे बोर्डाकडे त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि मला खात्री आहे हे सेकंड लेन त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये लोकल ट्रेनचं सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात आपल्याकडे त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून पुण्यापर्यंत त्या ठिकाणी जाण्यासाठी एक चांगली सोय रेल्वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो. दुर्गाडे सरांनी अनेक विषय मांडले होते, त्या सगळ्याच विषयांच्या म्हणजे ओपन जिमच्या बाबतीमध्ये सांगितलं, तोही विषय मला वाटतं DPDCतनं आपल्याला घेता येणार आहे, तो विषय आपण DPDCतनं घेऊन जिल्हा परिषदेमधनं काकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज निश्चितपणे आज नागरी सत्कार आपण त्यांचा घेतल्यामुळे आमचा आता हक्क झालेला आहे की त्यांना कुठलीही गोष्ट सांगायचं आणि काही निधीच्या बाबतीमध्ये हक्क नाही त्या ठिकाणी मागायचं, त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकडूनही चांगल्या प्रकारचा निधी आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आज खरं म्हणजे येत असताना काल रात्री मी एक फेसबुकवरती नोट वाचली की काँग्रेस राष्ट्रवादीने त्या ठिकाणी गुंजवणीच्या पाण्याबद्दल आपली प्रतिक्रिया वाल्ल्याच्या सभेमध्ये मांडली पाहिजे. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आज पूर्ण तालुक्याचा आढावा घेत असताना पुरंदर उपसाचं पाणी जे आहे ते नदीतून येणारं दूषित पाणी आपल्या पुरंदर तालुक्याला येत असताना जवळपास 4 TMCची ती योजना आहे, ज्याच्यामध्ये 2 TMC पाणी पुरंदर तालुक्याला, 0.75 TMC पाणी दौंड तालुक्याला, 25 TMC पाणी हवेली तालुक्याला आणि 1 TMC पाणी बारामतीला, अशा प्रकारे ती योजना त्या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्याचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की मागच्या 10 वर्षामध्ये पत्रकार आदरणीय सर आहेत, आपले भाई या ठिकाणी आहेत, बाकीचे पत्रकार आहेत, मागच्या 10 वर्षामध्ये ती योजना कार्यान्वित होत असताना केवळ 1 TMC पाणी या सगळ्या तालुक्यांना मिळून वापरलं गेलं, एवढा कमी प्रमाणामध्ये, म्हणजे 25% सुद्धा ती योजना चालली. दुसरी गोष्ट म्हणजे आज गुंजवणीच्या बाबतीमध्ये खूप मोठा लेख मला वाटतं 5-7 दिवसांपूर्वी येऊन गेला, ज्यावेळेस त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याची मीटिंग झाली आणि गुंजवणीच्या पाणी म्हणजे जे शिल्लक पाणी आता धरणांमध्ये त्याच्या बाबत कशा प्रकारे सोडलं जावं याच्याबाबतची घोषणा झाली, त्यावेळेस कुणीतरी म्हटलं की आता भांडणारे आमदार गेलेत, मागणारे आमदार गेलेत, बरोबर ना, अशी चर्चा काहीतरी झाली की भांडणार नाही आणि पाण्यासाठी भांडणार नाहीत म्हणून आता जे दादा सांगतील त्याला हो मानणार. खरं म्हणजे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, आपण जर बघितलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अनेक वर्षांपासून खासदार म्हणून पुरंदर तालुक्याचं कितीतरी वेळा त्यांनी प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे,
सुप्रियाताई आज तिसरी टर्म आहे आपल्या प्रतिनिधित्व करत आहेत. दादा मागचे 15 वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आता पुन्हा एकदा 5 वर्षाच्या गॅपनंतर पालकमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात. सगळा आढावा घेत असताना मी त्या ठिकाणी बघितलं, गुंजवणीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, नीरा देवघर किंवा इतर पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, आज बारामतीकडे जाणारा जो डावा कालवा आहे त्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी पुरंदर तालुक्याला एक ठराविक पाण्याचा वाटा हा त्या ठिकाणी रिझर्व ठेवलेला आहे. मधल्या काळामध्ये काय झालं की ज्या ज्या वेळेस आपल्याकडे लोकप्रतिनिधी आले त्या त्या वेळेस त्या ठिकाणी त्या पाण्याच्या बाबतीमध्ये मागणी झाली नाही, आपल्याकडून झाली नाही किंवा त्या ठिकाणी केली गेली नाही. आत्ताही गुंजवणीच्या पाण्याचा उहापोह खूप मोठ्या प्रमाणावरती झाला. कुठेतरी मी वाचलं, दिलीप बाबांनी म्हटलंय की आता गुंजवणीचं पाणी होईल की नाही, पाण्याची योजना होईल की नाही माहिती नाही. किंवा मधल्या काळामध्ये टेंडरच्या बाबतीमध्ये आलं होतं, त्याचा एकूण विस्तारित प्रमाणात मी बघितल्यानंतर त्या योजनेचा आढावा झेंडे पाटील साहेब आता या ठिकाणी नाही आहेत, परंतु सुप्रिया ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी झेंडे पाटील साहेबांनी आम्ही सर्व मंडळी, प्रदीपांना होते, आप्पा होते, दुर्गाडे सर होते, सगळी मंडळी होते, आम्ही एक आढावा घेतला की नक्की ती योजना काय आहे. ती योजना बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण बदल करून आणखी चांगल्या प्रकारे ती योजना आपण राबवू शकतो. याच्याबद्दलचा जास्त उहापोह करण्यापेक्षा मी आपल्या सगळ्यांना खात्रीने सांगू इच्छितो, आज माझ्या माहितीप्रमाणे पुरंदर उपसा योजना असेल, जानाई शिवसाई योजनेचं 1.25 TMC पाणी असेल, गुंजवणीचं पाणी असेल, वीर धरणामध्ये असणारं आपलं हक्काचं पाणी असेल, डाव्या कालव्यातलं असणारं आपलं हक्काचं पाणी, हे सगळं जर पाणी बघितलं ना तर पुरंदर तालुक्यातला एक जमीन पडीक राहील अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही याची ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. आज मोठ्या गोष्टी बोलायची सवय नाहीये, परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, मगाशी जसं सरांनी सांगितलं की कासव आणि सशासारखी गोष्ट असताना त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आढावा घेऊन अभ्यास करून काम करायचं तर ते कॉन्क्रीट करायचं की लोकांना परत अवलंबून राहायला नाही लागलं पाहिजे. मगाशी कोणतरी भाषणामध्ये म्हटलं, मला वाटतंय झेंडे साहेबच म्हटले, की सातत्याने एका वेळेस सगळं काम नाही करायचं, एका वेळेस पेशंटला बरं नाही करायचं, परंतु मी चंदू काकांचा मुलगा आहे, सवय मला तीच लागलेली आहे काकांची पहिल्यापासून, काम करायचं ते पूर्णच करायचं, परत तो विषयच आला नाही पाहिजे. एकदा पाण्याचं काम हाती घेतलं ना की पाणी येणार, सगळं पूर्ण होणार, आणि त्याच्यानंतर परत पुरंदर तालुका दुष्काळी म्हणून कोणी हिनवणार नाही का मला म्हणावं लागणार नाही. आणि ही गोष्ट पुढच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला सगळ्या तालुक्यामध्ये करायची आहे, सगळ्या तालुक्यामध्ये. आणि याचं नियोजन जर प्रॉपरली आपण केलं, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर निश्चितपणे होण्यासारख्या गोष्टी आहेत. मगाशी सरांनी सांगितलं मिनी MIDC च्या बाबतीत किंवा वेगवेगळे उद्योग आपल्या भागामध्ये आणण्याच्या बाबतीत, आपल्या भागामध्ये उच्च शिक्षण संस्था असतील, उद्योग असतील, अशा वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या संस्थांशी उद्योगांशी आम्ही त्या ठिकाणी बोलतोय. परवाच ताई त्या ठिकाणी कुस्त्यांच्या स्पर्धांना आल्या असताना ताईंनी त्या ठिकाणी घोषणा केली, येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या जेजुरी MIDC मध्ये भारत फोर्ज कंपनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करते, उद्योग सुरू करते. भारत फोर्ज कंपनी आल्यामुळे, ती शेवटी मदर कंपनी आहे, त्याच्यामुळे अनेक छोट्या अलाइड इंडस्ट्रीज आपल्याकडे वाढणार आहेत, अनेक मोठ्या प्रमाणावरती उद्योग छोटे छोटे त्या ठिकाणी वाढणार आहेत, आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु त्याबरोबर मगाशी मला वाटतं मदन भाऊंनी की कुणी सांगितलं, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळे शेतीचे उद्योग त्या ठिकाणी करून दिले पाहिजेत, आणि निश्चितपणे याच्यासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकरी गट करून फळ प्रक्रिया उद्योग असतील, पॅकिंगचे उद्योग असतील, दुधाचा व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना कृषी खात्याच्या योजना आपल्या सगळ्यांच्या समोर आणून येणाऱ्या काळामध्ये ते उद्योग उभं करायचं काम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. नुसतं काम नाही करणार किंवा नुसतं कर्ज नाही देणार, तो उद्योग उभा करून त्या उद्योग स्वतःच्या पायावरती सक्षमपणे करून त्या मुलाला स्वतःच्या पायावरती सक्षमपणे एक छोटा उद्योजक म्हणून
त्या ठिकाणी उभं करायचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं. आज आपण बघितलं असेल कृषी खात्याच्या माध्यमातून सत्तेमध्ये नसताना मधल्या काळामध्ये कृषी खात्याच्या योजना आहेत गटशेतीचं सर, त्याच्यामध्ये सत्तेमध्ये नसताना सुद्धा सोपान काका बँकेने इनिशिएट केलं. तुम्ही त्या कार्यक्रमाला होता, दिव्यामध्ये त्या ठिकाणी काळेवाडीसारख्या ठिकाणी काही तरुण मुलं शेतकरी 18 ते 19 शेतकरी एकत्र आले, जवळपास 1.5 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट काका त्या ठिकाणी पूर्ण केला. 35 लाख रुपये फक्त आम्ही कर्जाची पत्र दिलं, कर्ज वितरित पण नव्हतं केलं, फक्त पत्र दिलं कारण सँक्शनसाठी लागत होतं केंद्र सरकारच्या. आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्या गटाला 75% सबसिडी मिळाली आणि 75% मध्ये कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग युनिट आणि ग्रीन हाऊस त्यांचं उभं राहिलं. बँकेने एकही रुपया दिला नाही, परंतु आम्ही इनिशिएट केलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रोजेक्ट तो झाला. आणि असे कितीतरी प्रोजेक्ट आहेत, असे कितीतरी प्रकल्प आहेत की जे मला आता नुसत्या एका गावामध्ये नाही तर आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तरुणांना एकत्र घेऊन राबवायचे. आणि याच्यासाठी मला खात्री आहे तुम्हा सर्वांचं सहकार्य, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी त्या ठिकाणी निश्चितपणे राहतील याची ग्वाही या ठिकाणी देतो. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आताच चिठ्ठी मिळाली विमानतळाचा उल्लेख करावा. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, विमानतळाच्या बाबतीमध्ये सुद्धा माझा विरोध कधी नव्हता, दत्ता शेठ पण या ठिकाणी आहेत. विमानतळ पुरंदरमध्येच झालं पाहिजे, पुरंदर तालुक्यातच योग्य जागा आहे. कारण आज आपण जे म्हणतो डेक्कनचं प्लॅटो किंवा डेक्कनचं पठार, पुरंदर तालुक्याला महत्त्व आहे कारण पुरंदर किल्ल्यापासून डेक्कनच्या पठाराला सुरुवात होती. म्हणजे ज्या ठिकाणी जयाद्री संपतो, ज्या ठिकाणी आपला मल्हारी मारतण बसलेला आहे, तिथून पुढे डेक्कनचा प्लाटो सुरू होतो. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात योग्य जागा ही विमानतळासाठी त्या ठिकाणी आहे. पुरंदर तालुक्यातच विमानतळ होणार, त्याचं जागा थोडीशी बदलायची आमचा प्रयत्न चालला आहे. कारण ज्या ठिकाणी ते होत आहे त्या भागामध्ये बागायत जागा आहे, ज्या ठिकाणी ते होत आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांचे काही कन्सर्न आहेत आणि त्या भागामध्ये शेतकरी छोटे छोटे आहेत. आणि तो गोष्ट खरं म्हणजे मी जाहीर सभेमध्ये बोलणं योग्य नाही, परंतु मला पुरंदर तालुक्यातल्या आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना विश्वास द्यायचा आहे की विमानतळ पुरंदर तालुक्यात व्हावं, याचाच प्रयत्न माझ्या स्वतःचाही आहे, आमचा सगळ्यांचा आहे. आणि त्याच्याबरोबर हे विकासाचं दार हे आपल्या तालुक्यासाठी त्या ठिकाणी उघडलं जावं याच्यासाठी 100% प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आणि तशा प्रकारचं सहकार्य सरकारला निश्चितपणे करतो याची खात्री मी तुम्हाला सर्वांना देतो. मिनी MIDCच्या बाबतीत मगाशी सरांनी सांगितलं तसाही प्रकल्प डोक्यामध्ये काही डोळ्यासमोर ठेवून आपण तशाही प्रकारचं नियोजन करतोय. मदने भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांच्या परिवाराने त्यांच्या सर्व भाऊकीने बरीचशी जागा पालखी तळाला त्या ठिकाणी दिली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे पालखी विकास आराखड्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चांगला निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यातून आपल्याला काय करता येईल इथल्या पालखी तळावरती तासवडप्रमाणे तेही आपण त्या ठिकाणी निश्चितपणे बघूयात. तोही मदत मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना करायचा प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाण्याचा विषय. खरं म्हणजे बोलता बोलता तुम्हाला वाटलं असेल हा का सगळ्याच गोष्टीला हो म्हणत गेलाय बोलत गेलाय, परंतु एक गोष्ट अन्ना आपल्याला सगळ्यांना सांगायची, मला गुंजवणीचं पाणी असेल, वीरचं पाणी असेल, नीरा देवघरचं पाणी असेल, किंवा करा नदीचं पाणी असेल, किंवा खालनं येणारं मोठा नदीचं पाणी असेल, मुळा मोठा नदीचं पाणी असेल, ह्या सगळ्या पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करून आपल्या शेतापर्यंत पोचवायचं काम ही जबाबदारी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार व्यवसाय शेतीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं करायची जबाबदारी. माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत काही ना काहीतरी निमित्ताने रोजगार असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम, माझ्या तरुण सहकाऱ्यांना उच्च शिक्षणाच्या बाबतीतलं काम असेल किंवा त्यांच्या रोजगाराचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव
की ज्या अपेक्षेने मला कल्पना आहे की कुठल्या अपेक्षेने तुम्ही सगळ्यांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेत, त्यामुळे ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे. बोलायची सवय थोडीशी कमी आहे पण काम करायला मी कुठेही मागे राहणार नाही. 4 महिने उशिरा जरी निवडणुकीनंतर वाल्ल्यामध्ये आलो असलो तरी मगाशी सरांनी सांगितलं 8,800 मतांचं लिहिलं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रेम एवढं मोठं आहे की 2014ची निवडणूक असोत किंवा आत्ताची निवडणूक असोत, दरवेळेस या जिल्हा परिषद गटाने, वाल्ल्याने, या संपूर्ण परिसराने, नेरा परिसराने आपण सगळ्यांनीच मोठं प्रेम माझ्यावरती त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये निश्चिंत राहा, आपल्या सगळ्या चिंता व्हायला त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे आहोत. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांनाही मी सांगू इच्छितो की ससा आणि कासव हे पुरंदर तालुक्यात तरी नेहमी वेगळं राहणार नाही, तर ते एकच राहील आणि एकाच साथीने त्या ठिकाणी काम करत राहील याची ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो. खरं म्हणजे आपल्या गावामध्ये आल्यानंतर नेहमी मी म्हणायचो वाल्याची मिरची, आपला बाजार आणि या गोष्टी, कारण गेली 10 वर्ष मी हीच भाषणं करतोय. परंतु पुन्हा एकदा वाल्याला पुन्हा एकदा शाळेच्या पुस्तकांमध्ये, बाजारपेठेतल्या पुस्तकांमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या पुन्हा एकदा या व्यापारपेठेला ते जुनं वैभव आपल्याला सगळ्यांना मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळी मंडळी कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ते जुनं 15-20-30 वर्षापूर्वीचं वैभव वाल्या आणि आपल्या पंचक्रोशीला आम्हाला त्या ठिकाणी आणायचं आणि त्यासाठी चांगल्या प्रकारचं शेतीचं नियोजन, शेतीच्या पाण्याचं नियोजन, मुलांच्या रोजगाराचं नियोजन, भागातल्या उद्योगाचं नियोजन आम्ही निश्चितपणे करू याची खात्री पुन्हा एकदा देतो. ज्या प्रेमाने आपण सर्वांनी मोठ्या अपेक्षेने मला जे मतरूपी आशीर्वाद दिले, तुमचा प्रतिनिधी होण्याची आज विधानसभेमध्ये पुरंदर हवेलीचा प्रतिनिधी म्हणून जाण्याची संधी मला दिली आहे, आज मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही सगळी मंडळी आता आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आपले सगळे प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्याकडून करून आणण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये मी करण्यासाठी कटिबद्ध आहे याची ग्वाही या ठिकाणी देतो. आणि जाता जाता खरं म्हणजे जिल्हा परिषदेने खूप मोठे पैसे 20 लाख रुपये दिले, आम्हाला दादांनी 50 लाख रुपयेच दिले प्रत्येक आमदाराला, कारण मागच्या आमदारांनी सगळे पैसे संपवले होते, त्यामुळे 50 लाख रुपये दिलेत. त्यामुळे मी मगाशी सरांना आणि आपल्या सरपंचांना सांगितलं की मला सांगा 5 लाखापर्यंत कुठलं तरी एक काम माझ्याकडे आहे निधी सध्या शिल्लक, तर ते आपण सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यातनं जे शाहू फुले आंबेडकर वाचनालय झालंय त्याला एक 5 लाख रुपयाचा निधी आता मी या ठिकाणी देतो. त्याचबरोबर 25-15 किंवा इतर DPDCच्या माध्यमातून, 25-15च्या माध्यमातून आणि इतर PWDच्या निधीच्या माध्यमातून मगाशी जे सरांनी उल्लेख केला ते सर्व रस्ते, त्याच्यामध्ये मग पिंगोरीपासून वाल्ल्यापर्यंत रस्ता असेल, इथून राखेपर्यंत रस्ता असेल, हे सगळे रस्ते आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. येणाऱ्या 6 महिने वर्षभराच्या काळामध्ये हे सगळे रस्ते, सगळे गाव आणि वाड्या त्या ठिकाणी जोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईल, होतंय याची ग्वाही आपल्याला सगळ्यांना देतो. आणि जास्त बोलण्यापेक्षा खरं म्हणजे 10:30 वाजलेत परंतु आपल्या सगळ्यांना विनंती पुन्हा एकदा करतो की जे प्रेम आशीर्वाद आपण सगळ्यांनी दिलेत, माझ्या वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे मतरूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी केली आहे, तुमच्या ऋणातून मुक्त न होता तुमच्या ऋणामध्ये राहून कायमस्वरूपी अखंडपणे पुरंदर हवेली आणि आपल्या संपूर्ण वाल्हे परिस पंचक्रोशीसाठी आपल्या सर्वांच्यासाठी सातत्याने जिद्दीने काम करण्याची ताकद आपल्या सगळ्यांनी मला दिलेली आहे, या ताकदीचा पुरेपूर उपयोग आपल्या प्रत्येकापर्यंत पोचण्याचा, आपल्या प्रत्येकाच्या समस्यांपर्यंत पोचण्याचा, त्याला सोडवण्याचं काम मी करेन याची ग्वाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो या ठिकाणी.